नमस्कार, मी विलास बडे। संध्याकाळचे 7 वाजलेत, या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी तमाम शिवप्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाची, कारण सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। हा व्हिडिओ आहे गुगल अर्थवरून, जेव्हा तुम्ही सर्च करता तेव्हा एका जागी चक्क छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमेचं दर्शन होतंय। पाहुयात व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओ मागचं सत्य नेमकं काय आहे, न्यूज 18 लोकमतनं केलेलं हे व्हायरल फॅक्ट। सोशल मीडियात हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। या व्हिडिओत गुगल मॅपवर जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात जाता तेव्हा एक शहर येतं, लातूर। यानंतर खाली गेल्यावर प्रतिमा दिसते, ती छत्रपती शिवाजी महाराजांची। हा व्हिडिओ बारकाईनं पाहिल्यास त्यात अनेक बाबी दिसतात। गुगल मॅपवर दाखवलं जाणारं हे लोकेशन महाराष्ट्रातलं असल्याचं स्पष्ट होतं। लोकेशनच्या जवळ जाताना हे लोकेशन लातूर जिल्ह्यातलं असल्याचं स्पष्ट झालंय। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्याला यात सर्कल करण्यात आलाय। निलंगा शहरावर फोकस करण्यात आलेल्या या लोकेशनमध्ये काही क्षणात शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसायला लागली। ही प्रतिमा बरीच मोठी असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघूया। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिव छत्रपती महाराज। व्हायरल झालेल्या या व्हिडिओतलं लोकेशन निलंगा दाखवण्यात आलंय, त्यामुळे न्यूज 18 लोकमतची टीम व्हायरल फॅक्ट शोधण्यासाठी रवाना झाली। निलंगा शहरात पोहोचल्यानंतर ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची ही हरित प्रतिमा साकारण्यात आली आहे ते ठिकाण आम्ही शोधून काढलं, पण त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची हरित प्रतिमा दिसली नाही। गुगल मॅपच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचं सत्य शोधून काढण्यासाठी आम्ही निलंगा तालुक्यामध्ये आलो, आणि निलंगा तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी शिवरायांचं हरित शिवरायांचं तैलचित्र निर्माण करण्यात आलं होतं, हीच ती 5 एकर जागा आहे। या 5 एकर जागेमध्ये शिवरायांचं हरित शिवरायांचं तैलचित्र या ठिकाणी 10 कलाकारांनी मिळून निर्माण केलेलं होतं, आणि याच ठिकाणी जवळपास 28,000 किलो आळीव गवताच्या बियाणांचा वापर करून हे तैलचित्र या ठिकाणी निर्माण केलेलं होतं। शिवजयंतीच्या निमित्तानं 19 फेब्रुवारीच्या शिवजयंतीच्या निमित्तानं हे तैलचित्र या ठिकाणी उभारण्यात आलं होतं, आणि अवकाशातून देखील या तैलचित्राचं दर्शन जे आहे ते आपल्याला करता येत होतं। व्हायरल झालेल्या या व्हिडिओचं फॅक्ट सत्य ठरलं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं निलंग्यातील दाबका रोड इथल्या ॲडव्होकेट एन डी नाईक यांच्या शेतात 2,40,000 चौरस फुटावर छत्रपती शिवरायांची हरित प्रतिमा साकारण्यात आली होती। 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांची ही प्रतिमा तयार व्हावी यासाठी 10 दिवस आधीपासून तिथं काम सुरू होतं। अळीव गवताचं बीजारोपण करून ही प्रतिमा साकारण्यात आली। ही प्रतिमा सर्वांना पाहता यावी यासाठी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे 4 स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली। तब्बल 10 दिवस अथक परिश्रम घेऊन 5 एकरात 1,500 किलो अळीव गवताच्या बियाण्यांचा वापर करून शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारण्यात आली। आम्ही महाराजांचे हे विचार प्रत्येक घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हरित शिवजन्मोत्सव साजरी करतोय। त्याच्यामध्ये आम्ही एकंदरीत 6 एकरमध्ये, आपल्याला पाठीमागं दिसत असेल, 6 एकरमध्ये आळीव ह्या गवतानं आम्ही महाराजाची प्रतिमा उभारण्याचा प्रयत्न केला आहे, आणि आम्ही 1,00,000 सीड पेपर देतो आहे। त्याच्यामध्ये तुळस आणि वडाचं झाड आम्ही प्रत्येक येणारे इथं प्रेक्षक आहेत आणि जे शाळेचे मुलं असतील त्यांना हा एक प्रयत्न करतो आहे। त्याच्या निमित्ताने पर्यावरणविषयी जागरूकता निर्माण व्हावं। सोशल मीडियात अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, पण त्यामागचं सत्य फारसं समोर येत नाही। निलंग्यातल्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओची फॅक्ट न्यूज 18 लोकमतनं शोधून काढली। व्हिडिओत करण्यात आलेला दावा आमच्या फॅक्टमध्ये खरा ठरलाय। व्हायरल व्हिडिओची सत्यता जाणण्यासाठी न्यूज 18 लोकमतनं केलेला व्हायरल फॅक्ट हाच एकमेव मार्ग आहे।
ज्यांनी ही प्रतिमा साकारली त्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. नितीन बनसोडे, News18 लोकमत, लातूर. यानंतरची बातमी आहे शिवसेनेच्या गोटातून. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं युतीत नवी वादाची ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत. शिवसेना भाजप युतीत मुख्यमंत्री पदावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे, कारण भाजपनं पुढचा मुख्यमंत्री आमचाच हा नारा दिलेला असताना आता शिवसेनेनं सुद्धा मुख्यमंत्री आमचाच असा निर्धार केलाय. आता याच्या पुढे भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रवादी भगवा फडकवे. 2 वर्षांपूर्वीच गोरेगावातील मेळाव्यातलं उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य आठवण्यामागचं कारण म्हणजे आज स्थापना दिवसाच्या दिवशी शिवसेनेनं पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा असा पक्का निर्धार केलाय. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अनेक वार करून भाजपला घायाळ करणाऱ्या शिवसेनेनं निवडणुकीच्या तोंडावर राजकीय तडजोड करत पुन्हा एकदा भाजपशी जुळवून घेतलं. पण लोकसभा निवडणुकीत भाजप मोठ्या ताकदीनं स्वबळावर सत्तेत आल्यानंतर शिवसेनेच्या मनात पुन्हा एकदा डावललं जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्याला कारणीभूत ठरलाय तो आगामी विधानसभा निवडणुकीचा युतीचा फॉर्म्युला, लोकसभा उपाध्यक्षपद आणि केंद्रात मिळालेलं अवजड खातं. त्यात भर पडली दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठी काढलेलं फरमान. त्यामुळे दुखावलेल्या शिवसेनेला आपली नाराजी लपवता येत नाहीये. आधी अयोध्या दौरा आणि आता अग्रलेखातून शिवसेनेनं अत्यंत आक्रमक भूमिका घेतलीय. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारधार तलवारीच्या तेजानं तळपतीय. भाजपशी युती जरूर आहे, पण शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. एका निर्धारानं शिवसेना पुढे निघाली आहे. याच निर्धारानं आम्ही उद्याची विधानसभा भगवी करून सोडू व शिवसेनेच्या 54व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल. चला याच निर्धारानं कामाला लागूया. सामनातून उद्धव ठाकरेंनी हा शिवसैनिकांना संदेश दिलाय. महाराष्ट्र जिंकण्याच्या निर्धारानं मैदानात उतरलेली भाजप कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्री पद सोडणार नाही. अशावेळी शिवसेनेच्याही आक्रमक भूमिकेनं सेना भाजप युतीत मुख्यमंत्री पदाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे युतीतला हा सामना जिंकण्यासाठी शिवसेनेनं भाजपला दिलेला हा स्वबळाचा संकेत तर नाही ना, अशी चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, News18 लोकमत, मुंबई. सध्या विधानसभेत विरोधी पक्षाचं अस्तित्व फारसं काही जाणवत नाही, पण ती कसर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भरून काढली आहे आणि तेच आता जणू विरोधी पक्षनेते झालेत की काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेत्याच्या आवेशात आज एकनाथ खडसे यांनी सरकारची भंभेरी उडवून दिली. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे विधानसभेत स्वतःच्याच सरकारवर चांगलेच बरसले. पाहूया त्या संदर्भातला रिपोर्ट. तुम्ही घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा असं सांगणं, नव्यानं निर्णय घ्या असं माझं म्हणणं नाही. आणि आदिवासी बालकांसाठीच तुम्ही आदिवासी मंत्री आहात. एकनाथ खडसे यांचा रौद्रावतार विधानसभेत पाहायला मिळाला. प्रश्नोत्तराच्या तासाला एकनाथ खडसेंनी प्रश्नांची सरबत्ती करत आदिवासी विकास मंत्र्यांना कोंडीत पकडलं. विरोधी पक्षाऐवजी एकनाथ खडसेंनीच घेतलेल्या आक्रमक भूमिकेनं मंत्र्यांचीही कोची झाली. कुपोषणाची सर्वाधिक बळी युती सरकारच्या काळात गेल्याचा गंभीर आरोप खडसेंनी केला. नव्यानेच मंत्रिपदाची शपथ घेतलेले आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उत्तरावर खडसेंनी संताप व्यक्त केला. तुम्ही घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा असं सांगणं, नव्यानं निर्णय घ्या असं माझं म्हणणं नाही. आणि आदिवासी बालकांसाठीच तुम्ही आदिवासी मंत्री आहात. मी अभिनंदन करतो की पहिल्यांदा तुम्ही आमदार झालात आणि पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाला. माझी अपेक्षा आहे तुमच्याकडनं की किमान आदिवासी विद्यार्थ्यांना, आदिवासी मुलांना तरी न्याय मिळावा. म्हणजे निर्णय पहारेकऱ्याच्या संदर्भामध्ये अन्य घेतलेले आहे त्याची अंमलबजावणी या 1 तारखेपासून तुम्ही करणार आहात का? विधानसभेत काहीतरी घडणार याचा अंदाज सकाळी आला होता. निष्ठावंतावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत विरोधक एकनाथ खडसेंच्या बाजूने उभे राहिले. विधानभवनात प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंनी त्यावेळी अजित पवारांच्या हातात हातही मिळवला. मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानं खडसे भाजपवर नाराज आहेत. अर्थातच ही नाराजी खडसेंनी कधीच लपवली नाही. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात खडसेंना स्थान मिळालं नाही.
त्यावेळीही खडसेंनी खास त्यांच्या शैलीत भाजपचे वाभाडे काढले होते. पाच वेळा निवडून आलेले काही आमदार आहेत, जनसुख संचित वगैरे सारखे पाच पाच वेळा निवडून आले, काही सहा वेळा निवडून आलेले आहेत, परंतु त्यांना मंत्रीपदापर्यंत जाता आलं नाही किंवा त्यांना स्थान मिळालं नाही. अशा ठिकाणी सहज स्वाभाविक येतं की चार पाच वेळा निवडून आल्यानंतर जर मंत्रीपदापर्यंत आपण पोहोचू शकलो नाही तर, आणि जे नव्यानं येतात बाहेरून ते समोर डायरेक्ट कॅबिनेट मंत्री होतात तर त्याचं दुःख वाटतं एखाद्या वेळेस. एकनाथ खडसे हे आक्रमक नेते आहेत, मात्र त्यांचा हा आक्रमकपणा आता भाजपला जड जाणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. सध्याच्या भाजपमध्ये तुम्ही जितकं कमी बोलाल तितकं तुमच्या राजकीय कारकिर्दीसाठी ते चांगलं आहे, पण एकनाथ खडसेंना राग काही आवरत नाही आणि त्यामुळेच त्यांचा पाय सारखा खोलात जातोय हे अगदी स्पष्ट आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसोबत विवेक कुलकर्णी, News18 लोकमत, मुंबई. युवक राष्ट्रवादीनं आज पुण्यात बेरोजगारीच्या विरोधात टाळे ठोको आंदोलन केलं. आंदोलकांनी यावेळी पुण्यातील सेवा योजना कार्यालयाला टाळे ठोकण्याचा जोरदार प्रयत्न केला, पण सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना दरवाजात अडवून धरलं. आंदोलकांनी यावेळी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. यानंतरची बातमी शिर्डीतून आहे. साई मंदिराची चिल्लर स्वीकारण्याचे निर्देश अखेर रिझर्व्ह बँकेनं दिलेत. News18 लोकमतनं साई संस्थांच्या कोंडीला बाचा फोडल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं जिल्हा बँकांना हे निर्देश दिलेत. चिल्लर ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसेल तर सुटे नाणे साई संस्थांमध्ये ठेवा. कोणत्याही परिस्थितीत साई मंदिराची काउंटिंग थांबवू नये असे आदेश रिझर्व्ह बँकेने दिलेत. साई संस्थान सुटे नाणे ठेवण्यासाठी जागा आणि सुरक्षा उपलब्ध करून देणार आहे. दर महिन्याला साईच्या दानपेटीत निघतात साधारण 35 लाखाचे सुट्टे नाणे आणि ते जमा कुठे करायचे हा खरं तर प्रश्न होता. रिझर्व्ह बँकेने सगळ्या बँकांना अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये साई श्री साईबाबा संस्थांमध्ये जे होणारं काउंटिंग आहे ते थांबता कामा नये. बँकांना जर काही जागांची अडचण असेल तर बँकांनी संस्थांकडे जागा उपलब्ध आहे का याची चाचपणी करावी. संस्थांनी तशी तयारी दर्शवलेली आहे. जागांची पाहणी बँका आणि संस्थान यांचे संयुक्तपणे होईल आणि ज्यावेळी काउंटिंग होईल त्याचवेळी ती रक्कम जी आहे ती बँकांच्या कस्टडीत जाईल. विधान परिषदेत शिवसेना आणि भाजपमधला बेबनाव पुन्हा एकदा समोर आलाय. कल्याण डोंबिवलीतील करबुडव्यांवर कारवाई होत नाही, करबुडव्यांना अधिकारी क्लीन चीट देतात असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी केला. याबाबत पुन्हा एकदा तपास करू आणि सविस्तर चौकशीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे. भाजप मोठ्या भावाच्या तर शिवसेना छोट्या भावाच्या रूपात सत्तेत आहे. चोरीचा माल चोरी पकडली, चोरीचा माल रिकवर झाला तर त्याला दोषमुक्त करायचा. अनिल लाड हे संकलन करणारे अधिकारी आहेत, त्यांच्यावरती आरोप झाले, आरोप सिद्ध झाले, इथे लक्षवेधी मांडली गेली, लक्षवेधी मांडल्यानंतर त्यांच्याकडनं पैसे रिकवर करून घेतले आणि पैसे रिकवर करून घेतल्याच्या नंतर आता आमचे पैसे परत मिळालेत म्हणून त्याला आम्ही दोषमुक्त करत आहोत हे पहिलं खरं आहे का? आणि खरं असेल तर हे शासनाचं धोरण आहे का? तथापि सदस्यांनी जी माहिती दिली आहे ती गंभीर आहे, त्यामुळे त्या गंभीर माहितीची सगळी पडताळणी केली जाईल आणि अशा प्रकारे जर कोणी गैरव्यवहार केला असेल आणि त्याच्याकडनं पैसे वसूल करून पुन्हा त्याला तिथेच ठेवलं असेल तर हे देखील पण हे अशा त्या संदर्भात निश्चित त्या संदर्भातली माहिती घेतली जाईल. आणि आता मला जी माहिती मिळाली आहे अनिल लाड यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आलेली आहे. वाहतूक पोलिसांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडलाय. CCTV फुटेजच्या माध्यमातून हेल्मेट न घालणाऱ्यांना ई चलन पाठवलं जाणार आहे, त्यामुळे पोलिसांच्या डोक्याचा ताण आणि पुणेकरांच्या डोक्यावरचं हेल्मेट गायब झालंय.
पुणेकर निवांतपणे त्यांच्या बाईक रस्त्यावरून चालवत आहेत. अर्थात बहुतांश पुणेकरांच्या डोक्यावर नेहमीप्रमाणे हेल्मेट दिसत नाहीये. हेल्मेट सक्ती रद्द झालेली नाही, पण पुणेकरांनी ना कधी डोक्यावर हेल्मेट घेतलं, ना डोक्यात कधी सक्तीचं टेन्शन घेतलं. पण आता पुणेकरांना घर बसल्या दंडाचं चलन दिलं जाणार आहे. चलनाचं जे होईल ते होईलच, पण पुणेकर हेल्मेट सक्ती रद्द झाली असं समजून मात्र आता वावरताना दिसत आहेत. आता उशीर झाला असं नाही घातलं. नाही घातलं. तुम्हाला काय वाटतं, हेल्मेट सक्ती रद्द झाली असं वाटलं? हो. हेल्मेट घालायचंच नाही, पण त्यासाठी पुणेकरांनी दिलेले बहाणे मात्र अफलातूनच म्हणायला हवेत. रस्त्यावरती तुम्हाला अडवणार नाही. जखम झाली त्यामुळे मी हेल्मेट नाही घातलेलं आहे. हेल्मेट आहे माझ्याकडे. मी हेल्मेट घातलं नाही, माझ्या मानक्यात त्रास आहे. चालत नाही सर, मान्य आहे, पण आपण हेल्मेट घेतो, पण आपण यांनी जे कायद्याने काढले ते चुकीचे. कुणाच्या डोक्याला जखम तर कुणाच्या मणक्याला त्रास, आणि त्यामुळे पुणेकर हेल्मेट घालत नाहीये. अर्थात पुणेकरांकडे हेल्मेट नाही असा त्याचा मुळीच अर्थ होत नाही. येणार, पण ऍक्च्युली घेतला आहे, घातला नाही. हेल्मेट सक्ती करताना पोलिसांना असे अनेक बहाणे ऐकावे लागत होते. ई चलनामुळे पोलिसांची या बहाण्यातून सुटका झालीय. पण ई चलन भरताना पुणेकरांनी नवे बहाणे केले तर पोलीस काय करणार, हाही प्रश्न कायमच आहे. अद्वैत मेहता, News18 लोकमत, पुणे. आपल्या आगळ्या वेगळ्या कवितांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रामदास आठवलेंमुळे आज लोकसभेत सभागृहात एकदम हशा पिकला. लोकसभेचे नवे अध्यक्ष ओम बिर्लांचं अभिनंदन, आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सभागृहात एकच हास्य कल्लोळ पाहायला मिळाला. कविता ऐकताना पंतप्रधान मोदी, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनाही हसून हसून त्यांनी बेजार केलं. तो एक देश का नाम है रोम, एक देश का नाम है रोम, लेकिन लोकसभा के अध्यक्ष बन गए है बिरला ओम. लोकसभा का आपको अच्छी तरह चलाना है काम, लोकसभा का आपको अच्छी तरह चलाना है काम, वेल में आने वालों का ब्लैक लिस्ट में डालना है नाम. नरेंद्र मोदी जी और आपका दिल है विशाल, नरेंद्र मोदी जी और आपका दिल है विशाल, राहुल जी आप अब रहो खुशहाल. मैं लोकसभा में खड़ा नहीं था, इसीलिए मैं इधर नहीं, वो खड़ा होता था तो मैं इधर मेंबर बनता ही था, लेकिन मेरी रिपब्लिकन पार्टी है, मैं मुझे मंत्रालय दे दिया है, तो मेरी पार्टी भी मतलब आपके साथ है. मतलब अपने को देश को चलाना है. राहुल जी को भी मतलब वो हमारे मित्र है, और मतलब आपको वहां बैठने का मौका मिला, इसीलिए मैं आपको हार्दिक बधाई देता हूँ. आपने बहुत कोशिश की, मतलब लोकतंत्र में होता है कि भाई लोकतंत्र में तो जो लोग चाहते हैं उनकी सत्ता आती है. आपकी सत्ता बहुत साल तक रही,